संतोषवाडी येथे तब्बल 111 वा वाढदिवस साजरा, अनेक मान्यवरांची उपस्थिती। पाहू आमचे चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट। संतोषवाडी तालुका मिरज येथील श्रीमती अकुबाई कृष्णा भोसले यांचा तब्बल 111 वा वाढदिवस त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने साजरा करण्यात आला। मिरजपूर्व भागातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून त्यांची गणना केली जाते। सत्कारमूर्ती श्रीमती अकुबाई भोसले यांना सदृढ शरीरयष्टी लाभली आहे। श्रीमती भोसले यांना नातवंडे, परतोंडे व खापरतोंडे असा परिवार आहे। त्यांच्या पाचव्या पिढीसह 180 सदस्यांच्या त्या आजी आहेत आणि हे सर्व सदस्य पाहण्याचे त्यांना भाग्य मिळाले आहे। संतोषवाडीकरांचे भूषण ठरलेल्या श्रीमती अकुबाई भोसले यांच्या वाढदिवसाचे नियोजन त्यांचे नातू पोपट भोसले, बाबासाहेब भोसले व शहाजी भोसले यांनी केले होते। या अभूतपूर्व सोहळ्यासाठी माननीय खंडेराव जगताप, सरपंच हनुमंतराव गायकवाड, चेअरमन सुधीर शिंदे, बेळंकीचे सरपंच राजाराम गायकवाड, अमोल गायकवाड, संताजी सरकार, श्री जासूद सर, सलगरचे सरपंच तानाजी पाटील, उपसरपंच सुरेश कोळेकर, तसेच सर्व ग्रामस्थ व सत्कारमूर्तींचे सर्व नातेवाईक पैपावणे उपस्थित होते। पाहूया काही बोलक्या प्रतिक्रिया। आज या ठिकाणी संतोषवाडी गावामध्ये अकुबाई कृष्णा भोसले या आजीबाईंचं 111 व्या वर्षाचं वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय। त्यांना 111 वर्ष झालेत म्हटल्यानंतर खरोखरच एक आगळा वेगळा आनंद या ठिकाणी आमच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण होतोय। या वाढदिवसासाठी मी सलगरगावचा लोकसेवक सरपंच तानाजी पाटील, त्याचबरोबर आमचे सहकारी उपसरपंच सुरेश कोळेकर, या संतोषगडे गावचे सरपंच यचिवान्ना गायकवाड, बेळंगेचे सरपंच राजाराम दत्त्या, विकासोसर चेअरमन, त्याचबरोबर आमचे नेते आदरणीय खंडेरावांना ही या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होते। आजींच्याकडे बघितल्यानंतर खरोखरच आम्हालासुद्धा म्हणजे आमच्या तरुणालासुद्धा लाज वाटते अशा पद्धतीचं आजीचं आजही वय आणि आजही त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघितला तर खरोखरच फार आनंद आहे। नमस्कार, शेतकरी मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण मिरज पूर्व भागातील संतोषवाडी या गावामध्ये एक आगळा वेगळा असा सोहळा आपण पाहतोय। या सोहळ्यामध्ये संतोषवाडी येथील ज्यांनी वयाची 111 वर्ष पूर्ण केली अशा व्यक्तींचा आज 111वा वाढदिवस एक मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी साजरा होतोय आणि खरोखर संतोषवाडी गावचं एक भाग्य असं समजायला काय आहे। आपण त्यांच्या काही कुटुंबी इथं आहेत, त्यांचा मुलगा आहे, त्यांची बहिणी आहेत, त्यांच्या लिके आहेत, त्यांच्याशी काही बातचीत करणार आहोत। नमस्ते। तुमचं नातं काय आहे आजीचं? आमची आई, ते आमची बहीण, हे भाऊ, ही बहीण धाकटी। आजी नमस्कार। आणि हे मावशी, ती मावशी, तर ह्या त्यांच्या मुलगी, ते ज्यांचा आज सत्कार सोहळा आहे त्यांची मुलगी। तुमचं नाव काय? फुलाबाई बाबू शिंदे। फुलाबाई बाबू शिंदे, ह्या कुठून आलो तुम्ही? घालवाड। घालवाडून। तर आज तुमच्या आईचा सत्कार होतोय या सर्व जनतेच्या समोर, तुमच्या मनामध्ये कशी वेगळी भावना तयार झाली? चांगली भावना आहे। तुम्हाला काय वाटलं? चांगलं वाटलं नाही? आज आई, एवढ्या वयाची आईचा सत्कार, आज आपण संतोषवाडी गावामध्ये सत्कार घेतोय, एक काहीतरी आपुलकीचं नातं असेल, तुमच्या मनामध्ये काय वाटलं? आनंद झाला। आनंद झाला, ठीक आहे, धन्यवाद। आज आपण त्यांचा मुलगा जो शेजारी बसलाय, केशव कृष्णाजी भोसले, नमस्ते। आज एवढ्या वयाच्या व्यक्ती म्हणजे तुमच्या कुटुंबात आहे, तुमच्या कुटुंबाचं एक भाग्य आहे, आपण त्यांचा सत्कार करतोय, तुमच्या मनामध्ये काय भावना तयार झाली? वाटतंय त्यांच्याकडून तुम्ही काय प्रेरणा घेणार इथून पुढच्या काळात? पुढच्या काळात काय ते त्यांना आयुष्य अर्जून लाभावं, हेच आमची ईश्वरीची कृपा आहे। ठीक आहे, धन्यवाद। त्यांच्या शेजारीच असणाऱ्या, त्यांच्या वयाच्या समान असणाऱ्या व्यक्ती आपण पाहतोय, त्या आरा गावातून आलेत। मावशी नमस्कार, तुमचं नाव सांगा? अनुसय। त्यांचं नाव अनुसय आहे। आज तुमच्या बहिणीचा 111वा वाढदिवस करून आज संतोषवाडी गावाच्या वतीनं तुमचा सत्कार होतोय, काय वाटलं तुम्हाला इथं आल्यानंतर? आनंद वाटला की तुम्ही त्यांना काय आशीर्वाद द्याल इथून पुढच्या काळामध्ये कसं आयुष्य जगण्यासाठी? आशीर्वादच की बनील द्यायचा। धन्यवाद। आज त्यांच्या वयाच्या मानाने ते खूपच बोलतायत। आपण त्यांचा दुसरा मुलगा रघुनाथ तुसलाजी भोसले, त्यांना आपण विचारा। काका नमस्कार। तुमची आई म्हणजे अकुबाई कृष्णाजी भोसले, त्यांचा आज 111वा वाढदिवस आहे।
आणि आज एवढा मोठा सोहळा पाहून तुमच्या मनामध्ये काय वाटलं? आज तुमच्या आईचा वाढदिवस तयार होतो साजरा करतो आनंदाचं वातावरण ठीक आहे. ग्रामीण भागातल्या व्यक्ती असल्यामुळे त्यांना एवढं बोलता येत नाही, पण त्यांच्या भावना आपण समजू शकतो. मावशी नमस्कार. तुम्ही कोण त्या आजींच्या लेखी? हा त्यांची लेख. तुमचं नाव काय? शानीबाई. शानीबाई, आज तुमच्या आईचा वाढदिवस साजरा होतोय. तुमच्या मनामध्ये अनेक आनंदाचे उकाळे फुटले असतील. माझी आई उडी म्हाताऱ्याला असताना आज आई उडी म्हाताऱ्याला असताना आज गावाच्या समोर माझ्या आईचा वाढदिवस साजरा होतोय, काय वाटलं तुमच्या मनाला? मत चांगलं वाटलं. तर ठीक आहे, धन्यवाद. सर्व नातेवाईक, आप्तेष्ट मित्र मंडळी या सर्वांना मी आणि या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतोय आणि मी इथे थांबतोय. शेतकरी मराठी न्यूज साठी संतोषवाडीहून बाळासाहेब गुरु. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.